चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातल्या भिसी ग्रामपंचायत निवडणुकीतल्या सर्व 66 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तयारी केली आहे. भिसी नगरपंचायतीची पहिली घोषणा ही 29 डिसेंबरला झाली होती, त्यामुळे नगरपंचायतीसाठी पुढे निवडणुका होतील आणि पुन्हा निवडणूक नको या भावनेतूनच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या 66 उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी भिसी गावामध्ये एक संयुक्त सभा झाली आणि त्यामध्ये घुग्गुसकरांच्या संघर्षाच्या धर्तीवर आता नगरपंचायतींचीच निवडणूक लढायची असा निर्धार भिसीवासियांनी केलेला आहे. तर ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातलीच ही महत्त्वाची बातमी आहे. तृतीय पंथीयांना आता ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार आहे आणि त्यासाठी शमीभा पाटील या तृतीय पंथीयाने कोर्टामध्ये जाऊन लढा दिला. पाहूया नेमकं काय घडलं. तृतीय पंथीयांनाही आता निवडणूक लढवता येणार. औरंगाबाद खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय. शमीभा पाटीलचा यशस्वी लढा. जळगावातल्या या शमीभा पाटील, त्यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यासाठी अर्ज केला होता. त्या तृतीय पंथी आहेत. त्यांनी लिंग या कॉलममध्ये स्त्री असा उल्लेख केला होता. याच कारणानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. शमीभा यांनी या निर्णयाला आव्हान देत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. तृतीय पंथी व्यक्ती अधिकार संरक्षण कायदा 2019 नुसार लिंग निवडण्याचा अधिकार तृतीय पंथी व्यक्तीला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नॅशनल लीगल सर्व्हिसेस विरुद्ध केंद्र सरकार या सर्वोच्च न्यायालयात 2014 मध्ये झालेल्या निवाड्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली. याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधलं. संपूर्ण आयुष्यभर कुठल्याही एकाच प्रवर्गाच्या सवलती घेण्याची परवानगी मिळेल असं कोर्टानं सांगितलं. अखेर न्यायमूर्तींनी मागणी मान्य केली आणि शमीभा यांचा ग्रामपंचायत निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. केरळ आणि तमिळनाडूमध्ये ज्या पद्धतीने ट्रान्सला निवडणुकींमध्ये भूमिका घेण्यासाठी जागा दिलेली आहे, तर ते सगळी कशी दिलेली आहे ती महाराष्ट्रात घेतली जावी सर्व. आणि मग खंडपीठाने खूप पॉझिटिव्हली असा निर्णय दिलेला आहे. निकाल आमच्या बाजूने लागलेला आहे आणि हा निकाल महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा असा निकाल लावलेला आहे. हा लढा यापुढेही सुरू राहणार आहे. यापुढे तृतीय पंथीयांसाठीही लिंगाचा तिसरा कॉलम असावा अशी त्यांची मागणी आहे. सर्वसाधारण महिला याच्यामध्ये इंटू ब्रॅकेट तृतीय पंथी देखील करावा आता उमेदवारी अर्जाच्या याच्यावर, की जेणेकरून तृतीय पंथी उमेदवार जर उभा असेल तर तो तृतीय पंथी म्हणून तिथे सिलेक्ट केला जाईल. औरंगाबाद खंडपीठाच्या या निर्णयानं तृतीय पंथीयांना मोठा आधार मिळालाय. लढाईतला हा मोठा टप्पा असला तरी अजून बरीच लढाई बाकी आहे. नाशिकहून योगेश खरे आणि औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई.